एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवण्यासाठी म्हणजेच उद्गारवाचक वाक्य जर बनवायचं असेल तर काय करायचंय पहा. आपल्याला सेंटेन्स दिलंय आय ॲम व्हेरी लकी, तर सर्वप्रथम आपण काय करणार आहोत, या वाक्यातील व्हेरी किंवा त्याचा जो समानार्थी शब्द आलाय तो काढून टाकायचा आहे. या वाक्यात आलेला हा व्हेरी काढून टाकलाय. पहा, दिलेल्या वाक्यातील व्हेरी किंवा त्याचा समानार्थी शब्द म्हणजे सो मच, टू, रिअली, एक्स्ट्रीमली, इमेन्सली, एक्सिडिंगली इत्यादी काढावेत. मग हा व्हेरी आपण अगोदर काढून टाकलाय. त्यानंतर काय करायचं बघा, व्हेरी नंतरचा एक शब्द अंडरलाईन करायचा आहे, कारण वाक्यातील व्हेरी किंवा त्याच्या समानार्थी शब्दानंतर विशेषण किंवा क्रियाविशेषण असतं, ते आपल्याला शोधावं लागणार आहे, कारण ते रचनेत योग्य ठिकाणी आपल्याला मांडता येण्यासाठी व्हेरी नंतरचा एक शब्द अंडरलाईन करायचा. तो काय असणार आहे, विशेषण किंवा क्रियाविशेषण. ठीक आहे, या दोन गोष्टी आपण केल्यात, व्हेरी काढून टाकला आणि त्यापुढील एक शब्द अंडरलाईन केला. आता आपल्याला प्रत्यक्षात एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवण्यासाठी ही रचना वापरायची आहे. सुरुवातीला घ्यायचं आहे हाऊ, किती सिंपल आहे पा. त्यानंतर घ्यायचं आहे विशेषण किंवा क्रियाविशेषण, जे आपण या ठिकाणी अंडरलाईन केलंय, लकी. त्यानंतर काय घेणार, राहिलेला भाग. काय राहिलंय मग, आय ॲम. आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह. झालं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, हाऊ लकी आय ॲम. ओके, सिंपल आहे ना. या ठिकाणी पहा, एक टिप दिलेली आहे तुम्हाला की दिलेल्या वाक्यात ए किंवा ॲन हे उपपद असेल तर खालील रचना वापरावी. इथे वाक्यात ए ॲन हे आर्टिकल आलेलं नव्हतं म्हणून आपण हाऊची रचना घेतली, पण जर वाक्यामध्ये ए किंवा ॲन हे आर्टिकल आलेलं असेल तर मात्र आपल्याला ही रचना वापरायची आहे. व्हॉट, ए किंवा ॲन, विशेषण व नाम, राहिलेला भाग आणि उद्गारवाचक चिन्ह. सेंटेन्स पाहायचा, कुमार वॉज अ व्हेरी पॉप्युलर सिंगर. सर्वप्रथम काय करणार आहात तुम्ही, दिलेल्या वाक्यातील व्हेरी किंवा त्याचा समानार्थी शब्द काढायचा आहे. या ठिकाणी पहा, हा व्हेरी काढून टाकला. त्यानंतर आपण काय केलं होतं पहा, व्हेरी नंतरचा एक शब्द अंडरलाईन केला होता. पण लक्षात ठेवा, जेव्हा वाक्यात ए किंवा ॲन आलेला असतो त्यावेळेस व्हेरी नंतरचे दोन शब्द अंडरलाईन करायचे, कारण व्हेरी नंतर आलेलं असतं विशेषण आणि त्या विशेषणानंतर जे नाम असतं ना ते त्याला जोडून घ्यायचं आहे. या नामासाठीच हा ए किंवा ॲन आलेला असतो, त्यामुळे लक्षात ठेवा, ए किंवा ॲन असेल तर व्हेरी नंतरचे दोन शब्द अंडरलाईन करायचे, ते आहे विशेषण आणि नाम. ओके, आता रचनेनुसार घेऊ आपण, हाऊची रचना घ्यायची की व्हॉटची. ए किंवा ॲन आलेला असेल तर व्हॉटची रचना. मग सुरुवातीला येणार आहे व्हॉट, त्यानंतर ए ॲन पैकी विशेषणाच्या पहिल्या अक्षरावरून ठरेल ए घ्यायचा की ॲन. पॉप्युलर हे विशेषण आहे ना, पी हे अक्षर स्वर नाही आहे म्हणून ए येणार आहे. जर इथं पहिलं अक्षर स्वर असतं तर ॲन आला असता. ठीक आहे, पुढे विशेषण व नाम जे आहे पॉप्युलर सिंगर. आणि पुढे राहिलेला भाग काय राहिलंय, कुमार वॉज. शेवटी उद्गारवाचक चिन्ह. झालं आन्सर, व्हॉट अ पॉप्युलर सिंगर कुमार वॉज. ओके, हे झालंय एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. थँक्यू.